वैपुल्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्याकडे एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे गाजरचा हलवा। तर गाजरचा हलवा करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी गाजर घेतलेले आहेत, 1 किलो गाजर आहेत ते। अर्धा पावशेर मी इथे खवा घेतलेला आहे। इथे मी 1 वाटी दूध घेतलेली आहे। इथे पावशेर साखर आहे। इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथे वेलचीपूड आणि इथे 2 ते 3 चमचे मी तूप घेतलेलं आहे। तर मग आता मी हे गाजर अगोदर खिसून घेणार आहे, त्यानंतर मग आपण भेटूया। तर अशा प्रकारे आपण हे गाजर खिसून घेतलेले आहे। तर आपण आता हलवा करण्यास सुरुवात करूया। आपण आता या कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप आता छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यात गाजर परतून घेणार आहे। छान असा आपला आता हा गाजरचा हलवा पहा तुम्हाला दिसतोय। मी असा परतून घेतलेला आहे, हे बघा छान असा। आणि आता त्याच्यामध्ये की नाही मी दूध टाकणार आहे 1 वाटी। हे पाहिजे दूधही टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण मावा टाकणार आहे, खवा टाकणार आहे। मावा आणि खवा हे दोन्ही एकच आहे। कोणी कोणी हिंदीमध्ये मावा पण म्हणतो, आपण मराठीमध्ये त्याला खवा म्हणतो। तो त्यात व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे आणि 1-5 मिनिटं झाली की मग आपण त्यात साखर ॲड करणार आहोत। छान असं आपलं हे खवा आणि आपण दूध ॲड केलं होतं ते असं मिक्स झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आता आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत। किंवा साखरही आपण त्यात चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि ती नंतर व्यवस्थित परतून घ्यायची आहे, मग आपण दाखवते। तर तुम्ही पाहू शकता आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये आता आपण वेलचीपूड टाकून घेणार आहोत आणि आपण किशमिशही टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे हा आपला गाजरचा हलवा करून तयार आहे। त्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, वेलचीपूडही टाकलेले आहे। तुम्हालाही तो खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे गाजरचा हलवा करून पहा आणि इतरांनाही शेअर करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।